एक मिशी जशी व्यक्तिरेखा घडवते तशीच ती विनोद निर्मिती सुद्धा करू शकते. कसं काय? चला बघूया पुढील प्रहसनातून. जे प्रहसन घेऊन मंचावर येतात हास्यसत्राचे अतरंगी हास्यवीर. दत्त्या, नीट लक्ष देऊन बघ बरं का आता कसं काय करतोय ती. हे बघ, याला मलमल म्हणते ती. काय मलमल? मलमल याची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची. हे बघ, ही अशी घडी गेली की नाही त्याच्यावर मिशी ठेवायची उलटी. मिशी घे मिशी मिशी. हा, ही अशी मिशी उलटी ठेवायची याच्यावर. मग तो ब्रश घ्यायचा, उघड दी, उघड. ही असं गम मध्ये बुडवायचं व्यवस्थित आणि पद्धतशीर लावायचा गम. त्याला कोपऱ्या कोपऱ्यात लागला पाहिजे. हित वाईज थोडासा लावून घ्यायचा. इथं असा लावायचा थोडा. ही ओलं राहते त्याच्यामुळे जरा आज करायचं. कस करायचं? अरे थुकतो रे हा. सॉरी, थुकतोस काय? सॉरी सर, सॉरी, भाचा आहे माझा. अरे म्हणून थुकायचं, हे काय लॉजिक आहे? नाही नाही, सॉरी सर, सॉरी. नाही, नवीन आहे काय, मेकअप शिकायला आलाय. आला होता मला म्हणलं ऍक्टर बनायचे. म्हणलं कशाला बिनकामाचे धंदे करतोय? काय गरजच नाही ना, त्याच्यापेक्षा मेकअप मॅन बन. सर तुम्हाला तर माहिती ऍक्टरचं कसं असते, आज काम आहे तर उद्या नाही. आणि काम टिकवण्यासाठी कसं किती हाजी हाजी करायला लागते सर. हा, ऐक नाही. हो, मेकअप पूर्ण करा ना जरा प्लीज. तुम्ही करता का मेकअप पूर्ण? हो, मी मिशी सर लावू. मिशी आता नका लावू. नका लावू तेच मी म्हणतोय. सीनच्या आधी एक मिनिटं देतो तेव्हा मिशी लावा. ओके, नंतर चुरचुरायला लागतं, एवढा वेळ नाहीये. रीडिंग ब्रिडिंग व्हायला तर खूप वेळ आहे, नंतर लावा. मॅडम, ओके, मी ना फक्त राज्य नाट्य करतो बरं का. हो, हे जे नाही शूटिंग बिटिंग सिनेमा वगैरे हे हाऊस म्हणून करतो कधी कधी. हा, आपल्या गावातलं मोठं नाव आहे आपलं. म्हणजे राज्य नाट्य आलं ना का पहिले माल बोलवता. यावर्षी मी 3 राज्य नाट्य करतोय मॅडम. एकामध्ये ऍक्टिंग करतोय, एकामध्ये डिरेक्शन करतोय आणि एकात मार्गदर्शन करतोय फक्त. म्हणजे एक संस्था अशी ना ती मला रंगीत तालीम दाखवल्याशिवाय प्रयोगच करत नाही. मग मी 2 दिवस जाऊन पॉलिशिंग करतो. हो, पॉलिशिंग पॉलिशिंग फार महत्वाचं असतं. रेग्युलरली करावं लागतं ना काय? हे नाही हो, नाटकाचं म्हणतोय मी. नाटकाचं बाबा, तुम्ही राज्य नाटक करता का मॅडम? नाही नाही नाही, मी अजिबात नाटकं बिटकं करत नाही. माझं जे काय ते एकदम थेट, एकदम तोंडावर. नाही, असू द्या, बरं झालं तुम्ही नाटक करत नाही तर. हॅलो 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 गाईज, हॅलो हॅलो. जॅकेट मलमल फिल्मचा डिरेक्टर. हॅलो, हाय 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 सर. हाय, कशी आहे सर? मी रेडी सर. दादा, अरे समीरदा, बसलाय कसं दादा? मस्त मस्त. चला चला, सीन करूया, सीन वाचूया जरा. हो सर, हो सर. मी कुठे थांबू? इथे थांबू, इथे आमचा सीन आहे. तर मी अशी अशी उभी राहते. राजू 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 राणी, तुझा सीन नाही आता. काय? तुझा नंतर आहे सीन. मग मला का बोलावलं आता? ए काय यार मंदार, तू नेहमी असं करतोस. सीनच्या आधीच बोलव, काय गरज काय? मी खात होते रे आणि लगेच बोलावलं. राजू, मी सांगितलं त्याला, मी सांगितलं. तुला सीनच्या आधी बोलावलं ना तर कसं होतं माहितीये? माझा असिस्टंट तुझ्याकडे जातो, त्या तू नेमकी चहात पडलेलं बिस्किट ढवळत असतेस. मग तू म्हणतेस 5 मिनिटांनी. मग हा 10 मिनिटांनी येतो तेव्हा तुझी बिस्किट खाल्लेलं असतं, चहा प्यायचा असतो, तू बोलतेस 10 मिनिटांनी. मग परत हा 15 मिनिटांनी जातो तेव्हा तू परत येतो तेव्हा तू फरसाण खात असतेस. मग परत तू असं खूप वेळा तू खात असतेस फक्त व्हॅनिटीत. तर व्हॅनिटीत जर तू खातच असतेस, इथे येऊन खा, काही प्रॉब्लेम, कोणी तुला काही त्रास देणार नाही. कळलं का? तू असं सगळ्यांसमोर असं, तू सिन्सिअरिटी बघ ना माझी. ऍक्टिंग बघ, टॅलेंट बघ, खाणं काय बघतोस तू? येस येस. तू सगळ्यांसमोर असं बोलशील मला आधीच बोलून घेतात. मी आय एम सो सॉरी. कम्फर्ट असतो रे व्हॅनिटी मध्ये. तू बसून घे ना, तू बसून घे. तू खाणी एवढं नको खाऊस, तू डाएट वर आहेस ना, एवढं नको खाऊस. हा, चिड्डे आहे माझाच. 72 तास गेले तुझा चिड्डे संपत नाही. ऍज अ फ्रेंड म्हणून मी सांगतोय, बाकी काही नाही राणी. आमच्या राज्य नाट्यमध्ये झगडे होता नि आम्ही कोणाच ऐकतच नाही डायरी. माझं ऐकाल का फिल्मचं? हा सर, ऐकाल. सीन करूया, तत्पर आहे सर. या ना इथे, या या ना या. हे बघा, इथे तुम्ही दगडावर पाय ठेवून उभे राहा. मोठा दगड आहे तो, जोरात पाय ठेवू नका. अंदाज घ्या जरा. अरे खुर्ची घ्या तिकडे. मंदारी खुर्ची घे. हा सर, हे नको. अरे मिशी मिशी. हो हो सर, आधी दादा दादा आपण सीन तर ऐकून घ्या. हा हा, थांब, तुला त्रास होईल त्यानं. हा ठीक आहे. हा मंदार, हा सीन, सीन वाचशील? हा हा. सर, राजदरबारात उग्रसेन पाठमोरा उभा आहे. उग्रसेन तुम्ही आहे सर? पुतपुचा शाक मारल्या मला. मला केलं सांगितलं? नाही नाही, मला केलं दादा. आणि त्यांच्या मागे शीतल सम्राट उभे आहेत. तुम्ही आहेत सर शीतल सम्राट? शीतल सम्राट मी. हो हो. शीतल सम्राट हे नाव जरा ऑड वाटतंय, कारण मी कसं नेहमी स्क्रिप्ट वाचत असतो.
मला थोडासा अभ्यास आहे. मला असं वाटतं की त्या काळी शीतल हे नाव होतं का? होतं होतं सर, होतं होतं. होतं इसवीसनपूर्व 1268 मध्ये दक्षिण कर्नाटकात राजा होऊन गेलेला सर. हो त्याची उत्खननात जेव्हा तलवार सापडली ना, त्या तलवारीवर त्याचं नाव होतं सर, त्यांच्या लिपीत लिहिलेलं होतं सर. आणि उग्रसेन आणि शीतल सम्राट यांच्या भेटीचे संदर्भ आहेत सर पुरातत्व खात्याकडे. हो पाटील, एवढं कसं माहीत तुम्हाला? सर राज्यनाट्यवाला आहे मी. एक बी नाटक असं बिना अभ्यासाचे करतात नाही आपण. मुळात मागच्या वर्षी माझं एक नाटक होतं, एक पातळ लवलवलेलं. ते सम्राट होतं आपल्या? नाही, ते नाटक तलवारीवर होतं सर. हा, दोन जुळ्या तलवारी राहतात, एक ह्या स्टेटमध्ये राहते, एक ह्या स्टेटमध्ये. मग त्यांच्यात टक्कर होते. पण मी एवढं काहीतरी अभ्यासात गुंतलो सर. अरे बापरे बापरे बापरे, 1200 सालात चालला गेलो. मला उमजेच ना, रोज 12 तास मी नुसता लायब्ररीत धुंडाळायचो. हो मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, राज्यनाट्याच्या फॉर्मची तारीख तर निघूनच गेली. मग फॉर्मच भरला नाही सर, नाटकच केलं नाही आम्ही. अरे मग पुढच्या वर्षी करायचं ना. जाऊ द्या सर, एवढा अभ्यासाचं नाटक काल करायचं. आम्ही सोपं सोपं केलं. दिनूची सासूबाई ताराबाई असं केलं. ताराबाई नव्हतं, राधाबाई. राधाबाई ते केलं सर. 6 दिवसात नाटक बसवलं. 6 दिवसात नाटक द्या ना. पाटील पाटील, मेहनत आहे ना पाटील. किती दिवसात बसवलं तुम्ही? 6 दिवसात. मग तारा भेज असणार. येस सर. राधा कशाला कसला तू काहीतरी दादा. सर थांबा ना जरा, रिडिंग काय चालू आहे ना. मान आहे सर. एक कसला मान आहे, थांबा जरा. सॉरी सर. मंदार वाच पुढचं. येस सर. सम्राट. अरे कोण आहेस तू सम्राट? अरे तुझ्यासारखे अनेक सम्राट या काळाच्या दलदलीत जन्मले आणि मेले. तूही तसा विरून जाशील. एक मिनिट, आमच्या सगळ्यांचा अभिनय एकट्याने का केला? एवढ्या एवढ्या जोरात ओरडायची गरज काय मला? एक सांग बाळा. सॉरी सॉरी सर. सांग. सॉरी. ते इथे इथे कंसात लिहिलं आहे, उग्रसेन त्वेषात उद्गर. उग्रसेन त्वेषात असं लिहिलेलं आहे ना? उद्गर. उग्रसेनच्या बुडाखाली बॉम्ब फुटतो आणि मग तो बोंबलतो असं लिहिलं आहे का? नाही दादा. ती इंटेन्सिटी आत्ता लावलीस बळा, असं नको करूस. सॉरी 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 सर. दादा दादा, तुझा तू सीन वाचलायस ना? अरे मला पाठ आहे सीन. डायरेक्ट टेक करूया ना आपण यार, कशाला वेळ. हॅलो हॅलो. मिशी मिशी लावून घेतो. सर मी इथे ना बो. अरे हो सांगितलं ना. इथे मिशी लावून घ्या. हे मंदार टेक आहे. जमल लावायला तुला? नीट लावशील का? हो लावतो लावतो. पटकन 40 सेकंद आहेत. पटपट पटपट. व्यवस्थित लावा जसं सांगितलं. नीट गमला व्यवस्थित. याला जमेल ना? जमणार सर. हात थरथरतोय त्याचा. नाही 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 नाही, बेलं येते त्यामुळे तडूते. चला चला मामा. लय पण नाही लावायचं. लय नाही लावायचं. लाव पटपट. झालं झालं झालं. आय रेडी आहे सर. रेडी मलमल. हा व्यवस्थित दाबायचं. हा असं व्यवस्थित झालं सर. रेडी आहे. रेडी चला मॅडमला वेळ होतोय. चला लवकर. चला चला. रोल साऊंड. हा सर ही पोझिशन आहे सर माझी. हा हा. रोलिंग ऍक्शन. कोण आहेस तू? नाही 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 नाही. कोण आहेस तू? यांनी निघाली आहे सर. मिशी निघाली सर. सरांची मिशी निघाली. मामा मिशी निघाली. मिशी निघाली. अरे निघाली चौचलते. मिशी निघते यार. नीट लावा ना यार. कसं लगा नाव घाला होतेस की मामाचं? नीट नीट लावायची मिशी. हा काय कस काय मिशी लावली. देगड गम देगड दे व्यवस्थित. आणि हे बघ लक्षात ठेव, ही असं प्रसंग होत असते ती तिथं मॉनिटरच्या बाजूलाच बसून राहायचं. जायचं नाही बा. माझा मेकअप करून झाल्या बोंबलं धिंडायचं नाही. कळलं का? तिथं मॉनिटरच्या बाजूला बसून राहायचं. काय होतंय? पटपट. हे ऍक्टर लोक असते दिग नाही. ऍक्टर लोक जे असते दिग नाही ती मग बॉम्बालणार तुझ्या नावानं. मेकअप मेकअप मोठ्यानं बॉम्बालणार. कळलं का? खरं तर काय ऍक्टर लोकांचा डायलॉग नसते ती नीटपाठ. त्यामुळे ती काय करते? ती टचअप करायचा बहाना बनवणार. जरा टचअप करून आलो सर, जाणार स्क्रिप्ट बघणार, 4 डायलॉग बघणार. सर टचअप झाला. रेडी आहे. असला मी काय करत नाही. आमचं पाठांतर चोख असतं. काय हो पाठांतर म्हणजे सर? बिना प्रॉम्प्टिंग चला. विषयच नाही ना दादा. दादा झालाय का? दादा दोन मिनिट. मामा झालं का? झालंय झालंय सर. असं काय डन? आता मिशी काय निघल सर? मिशी निघाली तर मिशी दोन बापाची. आता नाही निघत मिशी दोन बापाची. मामा पडत ना आपल्याबरोबर कॉमेडी करत. चलो 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 चलो. मूड 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 सर. पोझिशन बघून घ्या. हा बरोबर आहे ओ पाटील. चला मिशी लावतात. अरे मामा लगा निघाली. काय तर परत निघाली मिशी? झाली ना दोन बापाची? झाली ना मिशी आता? नाही सर.
लावा ना ती असं कसं झालं नीट लावा मूड जातोय माझा सगळा 22 वर्ष काम करतो मी असं का झालं नाही सर 22 वर्ष काम करतो मी हे बघा ना जरा नीट लावा ना काही नाही सर गम पण आहे व्यवस्थित नीट मी का शिकटना झाली कळना मला त्यांच्या तोंडातच काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मामा अरे एक मिनिट एक नाही एक नाही एक मिनिट माझ्या तोंडाचा काय प्रॉब्लेम आहे नाही सर काय तुमचं हॉट आहे ती नाही जरा निसरड वाटते ती मला हॉट निसरडा निसरडा हातातला रस्ता आहे तो हॉट निसरडा असायला हॉट नाही कुणाचा हॉट निसरडा असतो दादा एक मिनिट मी वाटेल ते ऐकून नाही घेणार इकडे पण हे असं नाही बोलायचं 28 वर्ष मी पण इंडस्ट्रीत घालवलेले बरोबर पण मिशी चिकटन झाली ना मिशी सोडताय तुम्ही मामा मामा मिशी चिकटवा आता माझ्याकडे वेळ नाही खूप वेळ दिला तुम्हाला 22 वर्ष मी कसं व्यवस्थितच काम नका ना बोलू मामा लावून घ्या पटकन मलमल करताय ना प्राजक्ता मॅडम काय झालंय मला जेव्हा 2 महिन्यापूर्वी याने फोन केला ना तेव्हा मी भूमिकेचा अभ्यास सुरू करून दिला होता म्हणजे राजनाट्याची आपल्याला इतकी सवय झाली पाटील मिशी बसा इथे या इथे या सर त्याच्यामुळे मी मिशी ठेवली होती बाबा झालंय का मामा झालंय 2 मिनिट अरे मरतील रे हा येणार काय जाऊ दे जाऊ दे असं कोण लागले लागले मामा काय करताय बाई काय खुर्ची द्या पाणी द्या त्याला दादा पाणी हवंय पाणी दे मला ती निघाली ती परत लावा काढते काढते नाही एवढ्या जोरात कोणी करत का सॉरी सॉरी पाणी पी पटकन लावा पोटात का धान्य कोंबतोय का तू एवढा खुर्ची द्या रे खुर्ची द्या ना खुर्ची द्या खाऊन लावली जरा पटकन लावा व्यवस्थित लावली पटकन लावा सर बघा दात आहे बस बस सॉरी सॉरी जरा ती लवकर चिडू नको दादा चिडू नको सर 2 मिनिट द्या बघतो आता निघणारच नाही आता निघणार नाही एका नाटकात आहे ना कायम मिशी निघायची अशी लावली नाही का बोलू कंटाळली आहे ती काय नाही होणार आहे जा तिकडे जा तिकडे दत्त्या हा दत्त्या हे बघ आता मिशी नीट लागली आहे पण काय होतंय ऍक्टर बोलायला लागला नाही मग ती मिशी आपोआपाशी निघून जाते अरे परत काढली लावली होती ना काढताय मामा लावली होती मिशी परत काढली सॉरी सॉरी दादा सॉरी सॉरी तू बस दादा तू बस त्याला पाणी द्या रे कोणीतरी सारखं पाणी देऊ नको रे सॉरी केवढी पाणी पिऊ आता 2 घेतला बाटला मी झालं सर झालं 2 मिनिट द्या मला त्याला शिकवण्यासाठी शूटिंग नाही करतो पिक्चर आहे तो म्हणून शूटिंग करतो बघरे बघरे हा गेला खड्ड्यात मला काय करायचं त्याचं मामा लावा ना पटकन मामा 2 मिनिट मामा प्लीज लावा अरे यार असं नका करू यार हो दादा आता लय झाले नको ना आता लय झाले सर 22 वर्ष इंडस्ट्रीत आहे अरे स्वतःला सांगायला लय झाले ते मला नका सांगू मिशी लावा तुम्ही मामा प्लीज एवढ्या वेळात राजनाट्य झालं असतं माझे खड्ड्यात गेलं राजनाट्य त्याचं तुम्ही नका ना बोलू यार तो चिडतो आहे ना तिथे रेडी आहे सर मामा झालाय का रेडी आहे का किती वेळ झाला शॉर्ट नाही झालाय माझा एक पहिला सर झाले सर झाले चला 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 दादा दादा प्लीज प्लीज झालंय लागलाय मंदान हे सगळं मी करू चला तिकडे सर पोझिशन ओके सर हा ओके ओके रोल साऊ हा दादा हा हा रोल साऊ रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन निघाली काय चला यार मिशीचा दादा ठेव ना मिशी जरा तोंडावर ठेव म्हणजे काय कपाट आहे का ते मिशी ठेवत म्हणून कॉमेडी करू नकोस तिकडे करतोस ना कॉमेडी दादा अरे कॉमेडी नाही वेगळं करायचं वेगळं करायचं म्हणून हा रोल दिला तुला इथे पण तेच कर अरे कॉमेडी आय एम सो सॉरी मी आय नो तू सिनियर पण आय एम द डिरेक्टर ऑफ दिस फिल्म अरे हो पण मिशी लावून घ्या आता प्लीज वेगळे नको बोलूस चांगले करतो वेगळे रोल विचारताना असं नको हो कळलं कळलं वेगवेगळं म्हणून कॉमेडी दिलं ना तुला अवॉर्ड बस पुढे मिशी लावा नीट तुझं लय झालंय आता हे जायचं तू निघून बुकाच टाक अरे 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 मला धमकी दिली यार तोंडावर धमकी दिली नाही मिशीला मिशीला म्हणतो अरे मिशीला काय धमकी देतो मिशीला म्हणलं अरे चला ना हाय माझ्याकडे हाय हाय झालंय आता लागले आता झालंय एक मिनिट मला बघू दे जरा नाही नाही थांब थांब तुम्ही नका हात लावू सर काहीतरी बोलू इकडे बघा इकडे बघा इकडे बघा व्यवस्थित इकडे बघा अरे कुठे बघू सांग ना मला आता आता निघणार नाही बघा अरे अशी कोण मिशी चिकटवतो पाणी दिले सर पाणी घ्या सॉरी दादा बसतो बस दादा 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 बस ह्याच्यावर दादा खाली सर पाणी घ्या सॉरी माफ करा सर खाली सॉरी अरे मारतो यार मारून इथे नाकावर मारलं माझ्या नाही नाही सर सॉरी खरंच सॉरी मला 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 आजच्या दिवसात मिशी लावून लागणार 22 वर्ष
माझ्या पद्धतीने लावतो आता लय झालंय सर. माझं पण माझ्यावर आणलंय आता. प्लीज आपल्याला मिशी लावायची नाही. मिशी म्हणजे धावतोच आता फक्त बघा तुम्ही आता काय मिशी असतील काय असतील ना याच्या 22 वर्ष पांढरी उघड झाली ती. मामा मामा बोलू नका. चॅलेंज घेऊ नका. नॉर्मल लावा. चॅलेंज घेऊन लावू नका. तिकडे बघा इकडे बघा नीट लावा. असं तुम्ही फिरा ना जरा तिकडे बघताय सर. फिरा जरा व्यवस्थित इथं पाठी थोडस दत्त्या हे बघितलं का गमचा प्रॉब्लेम असल्यावर कसं करायचं व्यवस्थित मिशी लावायची. कळलं नाही पाहिजे व्यवस्थित असं व्यवस्थित पद्धतीने लावली नाही. मग हे बघ ही अशी लागली इकडे मलमलदी मलमलदी लागली लागली आता काय ओके एवढं नका करू आता. ओके आता लागली आता लागली 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 सर. चला चला चालू कर चालू कर चालू कर चालू कर चला त्यांना एक टोपरा घाला दादा टोपरा नीट नीट. मी मदत करू का त्यांना मदत. चला रे सवय राजनाट्याची. हा चला चला हॅलो हा रोल साऊंड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन ऍक्शन. अरे दादा ऍक्शन यार कंटिन्यू यार दादा ऍक्शन बोललोय मी. वाक्य घ्या वाक्य घे ना वाक्य घ्या. काय झालंय तुझी जीभ चिकटली टाळू ना तुझी जीभ टाळूला चिक मामा यांची जीभ टाळूला चिकटली पाणी दे पाणी. म्हणजे सर तुम्ही बघा प्रॉब्लेम गम मध्ये नाही प्रॉब्लेम यांच्या तोंडात आहे सर. कहर केला तो ओक साहेब. उत्तम सांघिक काय म्हणूया परफॉर्मन्स हा उत्तम नमुना होता. ब्रिलियंट सोनाली ताई खूपच मजा आली. रोहित तू स्टेजवर आलास तेव्हा मी अजिबात तुला ओळखलं नाही. मला वाटलं काहीतरी तू प्रॅक्टिस करत होतास आणि मला वाटलं कोणीतरी मेकअप करायला आलेला आहे. इतका तू बिलिव्हेबल वाटलास इतका खरा वाटलास. ओंकार अतिशय छान. हेमंत राज्यनाट्याचा जे काही धोशा लावला होतास तू अप्रतिम. आणि तू मला एकदा दोनदा तर मी ठरवलं आता लक्ष ठेवूया पण मला एकदाही पकडता आलं नाही की तू इथून प्राजक्तापाशी कसा गेलास. म्हणजे मला कळलंच नाही. समीर मस्त सॅल्यूट. आणि आज म्हणजे अक्षरशः नजर लागेल असा एक खमंग प्रेझेन्स होता. अतिशय सुंदर प्राजक्ता फारच छान मज्जा आली. थँक्यू.